नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. राज्यातील SSC बोर्डाचा 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल. राज्यात कोविड मुक्त गावांमध्ये आजपासून 8वी ते 12वीच्या शाळा सुरू. कठोर नियमांचं करावं लागणार पालन. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू. आज दिवसभरात आढळले 1037 रुग्ण, तर 15 जणांचा मृत्यू. सरकारनं मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा स्थगित केलेला लढा पुन्हा सुरू करण्याचा संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा. सांगलीत कडक निर्बंध असतानाही भाजीपाला आणि काही दुकानं सुरू. प्रचंड गर्दी असल्यानं पोलिसांची धडक कारवाई सुरू. 2 दिवसांच्या ब्रेक नंतर आज पुन्हा इंधन दरवाढ. देशात पेट्रोल पाठोपाठ डिझेलही 100 गाठणार. मिरज तालुक्यात 2 ठिकाणी बालविवाह. मिरजेतील मुलानं कर्नाटकातील 14 वर्षीय मुलीशी केला बालविवाह. पोलिसात गुन्हा दाखल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा. जामिनातील कठोर अटी शर्तीतून 3 आठवड्यांची सूट. बनावट सह्या करत भावाकडून बहिणीची 27 कोटींची फसवणूक. यवतमाळमध्ये बँक मॅनेजर सह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि कोरोना काळात निवडणुका घेणं म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं. सांगली महापालिका क्षेत्रात सुपर स्प्रेडर घटकांचं लसीकरण वाढवा. डॉक्टर सुभाष साळोखे यांच्या सूचना. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.